महेश इनॉग्रेशन करत आहे आपल्या गाडीचं. खूप दिवसापासून मी म्हणजे वाट बघत होतो गाडी घ्यायची आणि फायनली गाडी आली आहे माझी, तर मला एकदम असं चांगलं वाटतं. आणि गाडी आज मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आणि 7:30 वाजलेले आहेत, अलार्म वाजतोय. आज मला बाईकची डिलिव्हरी घ्यायची आहे, तर आज मला जसा वेळ अवेलेबल असेल दुपारी किंवा संध्याकाळी मी बाईक पिकअप करेल शोरूममधून. आणि त्याच्यात भेटू आपण असं. And you can find Vikramjit here. आणि तुम्ही बघा त्या साइडला किती गर्दी आहे बघा, ऑफिसला जाण्यासाठी लोकांची गर्दी. आता ठाणे स्टेशनला पोहोचले आणि आता इथं ऑफिसला जाणार आहे आणि मग आपल्याला बाईक घ्यायला परत 10-11 वाजता वापस यायचं. या साइडला तुम्हाला रिक्षा भेटतात आणि आम्ही या इथल्या काकीकडे नाश्ता करतो दररोज, ज्या काकी आज आल्या नसतील नाही तर तुम्हाला त्यांची ओळख करून दिली असते. आणि या साईडला रिक्षा पकडायची ना खूप मारामारी असते दररोज. रिक्षा भेटत नाही इकडे. आता एक रिक्षा भेटली आणि इथे बसलोय, माहित नाही किती वेळ बसणार आहोत आम्ही. 15-20 मिनिटांनंतर एक रिक्षा भेटल्या जाण्यासाठी. सॉरी, कंपनीचं नाव आपल्याला डिस्क्लोज नाही करायचं, ठीक आहे? ऑफिसला जाण्यासाठी बॅकचं सगळं सायलेंट करतो. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You never hear me. ऑफिस में घुसते हुए लोग सब 9 की शिफ्ट कर रहे हैं और हम भी 9 to 6 में हैं. कैंटीन में आए हैं हम लोग अभी. 2 चाय ऑर्डर किया है वहाँ से और पाजी पॉकीमॉन का गेम खेल रहे हैं. ये देखो, पॉकीमॉन लवर एकदम. और यहाँ पे मैं बैठा हूँ चाय का इंतज़ार करते हुए. चाय पियेंगे, ऊपर जाएंगे, फिर 2 घंटे बाद फिर से नीचे आएंगे और बाइक लेने जाएंगे. ये ऍक्च्युअली दररोजचं ठरलेलं आहे माझा ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर अंडे वगैरे. कच्छमलचे 1/2 किलो आणि ही मिलनची 1/2 किलो मिठाई घेऊन आल्या. झालंय आणि आता आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय. 2 hours later. जस्ट ऑफिसमधून निघालोय आणि महेश उल्हासनगरहून निघालेला आहे, तो पण आता ठाण्याला पोहोचला असेल. तर आता आपण महेशला भेटूयात. महेश आलाय आणि आता आम्ही शोरूमला पोहोचणार आहोत 2 मिनिटांमध्ये. बाईक नंबर प्लेट आणायला मला जायचं आहे आता आणि 5-6 दिवसांनी शोरूमची नंबर प्लेट येणार आहे. तर आता मी आणि महेश 3 नंबर प्लेट घ्यायला इकडे बाहेर जातो. ह्या 2 नंबर प्लेट घेतल्यात 110 रुपयाला टेम्पररी आणि खूप गरम होत आहे. एक्स्ट्रीम 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 त्या साईडला एक्सपल्स आहे. रिकमेंडेशन काम संपत आलेलं आहे आणि आता आपली गाडी इकडे मागे रेडी होते. महेश जरा हॅप्पी दिसत नाही कारण व्हाईट कलर घेतला नाही आहे म्हणून. गाडी इथे रेडी आहे. आता आपण आपली गाडी घेणार आहोत. त्यामध्ये रेडी आहे गाडी. महेश इनॉग्रेशन करत आहे आपल्या गाडीचं. झाले आणि आता गाडीबद्दल सगळी माहिती आपण घेणार आहोत आणि मी तुम्हाला ते पण दाखवतो.
लगे तिकडे कोपऱ्यात गाडीची डिलिव्हरी भेटली आणि थँक यू सो मच राजेश भाई दीपक भाई ते तिकडे दिसत राहुल आणि तो गौरव आणि आता आपल्याला गाडी घेऊन मला ऑफिसला जायचं आहे आणि महेशला घरी जायचं आपली गाडीची डिलिव्हरी झालेली आहे आणि थँक्यू सो मच परत एकदा आणि महेशला पण कॉंग्रॅच्युलेशन्स रेड गाडी आवडली नाही तरी रेड घेतली आहे मी काय सामान नाही राहिलं ना चेक कर राहिलं तर परत ओके चलो मिळते नेक्स्ट टाइम थँक्यू सो मच चला राजेश भाई चलो बाय बाय राजेश भाई नाराज आहे का काय झालं सॉरी वी डोंट सपोर्ट अरे हे ग्लोव्ज विसरलेले ग्लोव्ज घेतलेत आणि मी माझा आयफोन आता मी सेट केलाय गाडी चालू गाडी निघालेली आहे तर थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग मी आज पहिल्यांदा माझी स्वतःची एक्सपल्स चालवतो इकडे आणि मला आता पेट्रोल पूर्ण भरायचं आहे गाडी चालवताना मज्जा येते महेश मागे बसलाय आणि आता ही गाडी घेऊन मी ऑफिसला जाणार आणि मग संध्याकाळी ऑफिसवरतून मी रिटर्न घरी जाणार आहे आणि मी गाडी सेकंड गिअरमध्ये चालवणार आहे बिकॉज खूप दिवस झालेत मला गाडी चालवून सो म्हणून मी इथे काहीतरी लीक होते असं दिसतंय मला पेट्रोल भरल्याच्या नंतर आपल्याला तिकडे जाऊन दाखवायची आहे गाडी सरजी 500 आता पेट्रोल भरायला आलो आहे आणि आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आणि मला माहीत नाही आता इथे काय झालं ते मला डाऊट येतो आहे एकदा जाऊन दाखवायचं त्यांना पीछे का 36 हा A few moments later. So, आता मी ऑफिसला जातोय महेशला मी ठाणे स्टेशनला सोडलंय महेश तिकडून घरी जाईल मला ऑफिसमध्ये अजून 3-4 तास काम आहे त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी गाडी घेऊन परत ड्रायव्हिंग करून घरी जाईल आणि मजा येते ऍक्च्युली मला गाडी चालवताना खूप मजा येते थोडंसं जजमेंट म्हणू शकता तुम्ही जजमेंट थोडंसं चुकतोय बट आय एम एन्जॉईंग द राईड काय सांगू एक नंबर फिलिंग आणि हे स्पीड ब्रेकरच्या वरून तर मी गाडी ब्रेक दाबतच नाही डायरेक्ट गाडी उडवून घेऊन जात आहे म्हणजे तुम्हाला कळत असेल मी काय म्हणतोय आणि माझी गाडी तुम्ही बघा आता थर्ड गिअरमध्ये आहे मी फोर्थ गिअरला अजून तरी गेलो नाही आहे आणि मला जायचं पण नाही कारण फर्स्ट डे आहे फर्स्ट डेच्या आपल्याला किडे करायचे नाही आहेत सो दॅट्स वाय आणि हे सिग्नलचं आहे काय आणि हे सिग्नल जेव्हा असतात ना तेव्हा माझी खूप फाटते असं वाटतं आहे बट सध्यापर्यंत तर काही इश्यू नाही आहे आय एम रायडिंग व्हेरी वेल मी आता डायरेक्ट मी ऑफिसला पोहोचेल 5 मिनिटांमध्ये असे चुकीचे माणसं असतात जे मध्ये येतात आणि आपली राईडचा जो एन्जॉय आपण करतोय तो किरकिरा करायला बघतात पण आपण अशा लोकांना सोडून पुढे जायचं असतं ॲक्च्युली स्कूटीचा ब्रेक मी समोरचा आणि लेफ्ट साईडचा यूज करतो पायाचा ब्रेकची आता सवय लावावी लागेल कारण आपल्याकडे आपला नवीन साधन आलेलं आहे आणि याचं नाव मी डिसाईड केलं ठेवायचं या बाईकचं ग्रेस म्हणून कारण ग्रेस हे नाव मला पासूनच आवडतं आणि मला चांगलं वाटतं सो आय एम थिंकिंग टू नेम दिस बाईक ग्रेस सो तुम्हाला काय वाटतं सांगा ग्रेस कसं नाव असेल आणि गाडीचे सस्पेन्शन खूपच चांगले आहेत खूप म्हणजे खूप आणि हे आपलं ऑफिस आहे गाडी लॉक केली आहे आणि ते पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आपली आणि आता आपल्याला जायचं आहे वरती पाठ 2 hours later. Almost 33 किलोमीटर गाडी चालवली आहे आणि आता आम्ही कल्याण मॉलला आलो आहे गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आम्हाला DIY मध्ये जायचं तिकडे मॉलला तर आपण DIY मध्ये भेटू एक बंजी कॉर्ड एक हेल्मेट लॉक पुन्हा हे टूल किट
प्लस डिस्क ब्रेकचं लॉक घेतलं एवढं सगळं आणि आता आपल्याला परत इथून घरी जायचंय. इकडे इव्हेंट चालू आहे आणि बाय द वे ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे माझ्यासाठी गाडी घेतल्यापासून. मज्जा येते गाडी चालवताना आणि आता अक्षयचा फोन आलेला. आधी घरी जातो मी, मग आपण भेटू. अपने हीरो आए, खुशी देख रहे हो लौंडे की. फायनली घरी आलोय आणि आता फ्रेश झालोय. फ्रेश झाल्याच्या नंतर येतानाच मी हे पूजेचं सामान घेऊन आलेलं, एक हार, उदबत्ती आणि नारळ. आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे. कोइन्सिडेंटली माझी गाडी डिलिव्हरी झाली आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. आज 16 तारीख आहे. तसं तर गाडीची अॅनिव्हर्सरी म्हणा किंवा बड्डे म्हणा 15 तारीखच करणार आहे, कारण माझी 15 तारीख आहे बड्डेची. गाडीची पण सेम 15 असेल. आणि गाडीचा माझा जो कलर आहे तो रेड अँड ब्लॅक घेतला आहे मी, कारण मला रेड आवडतं, जे की तुम्हाला कळलं असेल आत्तापर्यंत. आणि फायनली माझ्यासाठी हा ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे, आईला पण सांगितलंय मी. आणि आता खाली जाऊन आपण गाडीची पूजा करूयात. खूप दिवसापासून मी म्हणजे वाट बघत होतो गाडी घ्यायची आणि फायनली गाडी आली आहे माझी, तर मला एकदम असं चांगलं वाटतं. आणि गाडी आज छान आहे, म्हणजे माझ्या ऑफिसपासून इथंपर्यंत मी एकदम ड्रायव्हिंग करत आले एकदम छान, म्हणजे 60-65-70 रेंजमध्ये. आणि आता आपण भेटूयात खाली गाडीच्या इथे. दॅट्स इट, गाडीची पूजा झालेली आहे. महेशने पण गाडी चालवली आहे, त्याला पण गाडी आवडली आहे. आणि आई दिदीरे नाही आहे तिकडे, तर ते पण उद्या परवा येतील. आणि मला माहिती आहे माझे व्हिडिओज खूप लेट अपलोड होतात, कारण जसा वेळ भेटतो तसे व्हिडिओ एडिट करतो आणि अपलोड करतो. हा गाडीचा व्हिडिओ आता आज 16 मे आहे, तर मे बी 5-7 दिवसामध्ये रिलीज करेल यूट्यूबवरती. आणि थँक्यू सो मच, हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितला असाल. आणि जी काही माझी जर्नी असेल बाईक बुक करण्यापासून बाईक डिलिव्हरी घेण्यापर्यंतची जी तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय. आणि मे बी नेक्स्ट व्हिडिओ हिंदीमध्ये असेल, एक बाईकचा ओव्हरव्ह्यू म्हणून परत एक व्हिडिओ मी हिंदीमध्ये अपलोड करायचा प्रयत्न करेल. आणि याच्या पुढचे सगळे व्हिडिओज माझे हिंदीमध्ये असतील, कारण आता आपल्या चॅनलवरती मोठो व्लॉग येतील. मी एक राईड पण प्लॅन करतो आहे आसपास, मे बी 100-200 किलोमीटर किंवा 500 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आई परमिशन दिली तर जाईल, नाही तर बघू ते पण. सो दॅट्स इट, भेटू आपण. बाय बाय.